Praise the Lord. Hallelujah. You know, God's word is a great blessing. देवाचा वचन एक महान आशीर्वाद आहे. You know, the Lord is eternal. आणि प्रभु सार्वकालिक आहे. There are so many things we need to know about God. आणि देवाविषयी आम्ही खूप काही गोष्टी जाणून घेतले पाहिजे. We cannot know him by human wisdom. आपल्या मानवी बुद्धीने आम्ही देवाला ओळखू शकत नाही. Even the Bible says. आणि शास्त्र देखील म्हणतात. The wisdom of this world is foolishness before God. ह्या जगाचे जे ज्ञान आहे देवापुढे मूर्खता आहे. Because by this human wisdom. कारण ह्या मानवी ज्ञानाने. They have gone far away from God. आपण देवापासून दूर गेलो आहे. God cannot be known by our wisdom. आणि देवाला आपण आपल्या बुद्धीने जाणू शकत नाही. God can be known only by spirit. आणि देवाला आम्ही फक्त त्याच्या आत्माद्वारे ओळखू शकतो. And the word of God. आणि देवाच्या वचनाद्वारे. Which is spiritual wisdom. जो आत्मिक बुद्धी आहे. Amen. Amen. In fact we are so blessed. आणि खरोखर आम्ही इतके आशीर्वादित आहे. That the word that God is giving us. की जो वचन देव आम्हाला देत आहे. Is the food for our entire being. तो आपल्या पूर्ण जीवासाठी प्राणासाठी अन्न आहे. Amen. Amen. You must know this. आणि तुम्हाला हे माहिती पडले पाहिजे. The people of the world. आणि जगाचे लोक. Cannot have this. त्यांना हे मिळू शकत नाही. Unless they are spiritually alive. जोपर्यंत ते आत्मिक रीतीने जीवंत होत नाही तोपर्यंत. So they are not fully fed. म्हणून त्यांना पूर्णपणे भरवले जात नाही. Amen. Amen. So the best they can eat, that's all. आणि सर्वात उत्तम ते खाऊ शकत आहे एवढंच. जितना फिजिकल फूड बेस्ट है वो खा सकता है, उसके ऊपर नहीं खा सकता है. सो दे आर अंडर नरिश्ड. म्हणून त्यांना पूर्णपणे भोजन मिळत नाही. आमेन. आमेन. अंडर नरिश्ड. आणि त्यांना पूर्णपणे भोजन मिळत नाही. बिकॉज दे आर जस्ट फीडिंग देअर बॉडी. कारण ते फक्त आपल्या शरीराला भरवत आहे. नॉट देअर इनर बीइंग. आणि त्यांच्या आतला जीवाला नाही. We are living by our inner being. आम्ही आपल्या आतला जीवाने जगत आहे. Amen. Amen. So we are so privileged. म्हणून आम्ही इतके सौभाग्यशाली आहे. That you are having something they don't have. की तुमच्याकडे अशी काही गोष्ट आहे जे त्यांच्याकडे नाही. Even the richest person. आणि सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील. If he doesn't have the life of God. जर त्याच्यामध्ये देवाचे जीवन नाही. Is not eating or sustained by what you are eating and being sustained. आणि तो त्याला तो गोष्टी मिळत नाही किंवा तो राखले जात नाही ज्या गोष्टीने तुम्ही तुम्हाला भोजन मिळत आहे तुम्ही राखले जात आहे. Amen. Amen. You must be more better than them. तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक उत्तम असले पाहिजे. Because you are eating spiritual food. कारण तुम्ही आत्मिक भोजन खात आहात. Amen. Amen. You are having something they don't have. आणि तुम्ही असं काय गोष्टी खात आहे जे त्यांच्याकडे नाही. The Bible considers the word of God as food for your spirit. आणि शास्त्र पवित्र जे वचन आहे ते आत्मिक भोजन समजत आहे तुमच्या आत्माला. Amen. Amen. Then why are we not living that kind of life? मग आम्ही अशा प्रकारचा जीवन का जगत नाही? Because we lack the right knowledge. कारण आपल्याकडे ज्ञानाची कमी आहे. It's not that God is not blessing us. असं नाही की देव आपल्याला आशीर्वाद देत नाही. According to the Bible. शास्त्रानुसार. God has already blessed us. देवाने आधीच आम्हाला आशीर्वादित केलं. But we are not aware. पण आम्हाला जाणीव नाही. What you don't know. जे तुम्हाला माहिती नाही. You cannot believe. तुम्ही विश्वास करू शकत नाही. What you cannot believe. आणि ज्या गोष्टीवर तुम्ही विश्वास करू शकत नाही. तुम्ही ते प्राप्त करू शकत नाही. Amen. Amen. Don't think automatically you receive. असं विचार करू नका की आपोआप तुम्हाला मिळत आहे. You know, बहुत लोग का विचार है, प्रभु अच्छा है ना वो देगा. ऐसा नहीं है. ये विचार अच्छा है मगर उसमें फायदा नहीं है. बहुत सारा विचार अच्छा है लोगों का मगर उसमें उनको फायदा नहीं मिलता है. क्या फायदा अच्छा विचार रख के. आमेन. इट्स नॉट ब्लेसिंग यू. आणि ही गोष्टी तुम्हाला आशीर्वादित करत नाही. जस्ट बाय नोइंग गॉड इज गुड. फक्त हे जाणून की देव चांगला आहे. इज नॉट इनफ. ती पुरेसा नाही. मेनी नो गॉड इज पावरफुल. आणि खूप लोकांना माहिती देव सामर्थ्यशाली आहे. But they don't know whether he is willing to bless them. पण त्यांना माहिती नाही की देवाची इच्छा आहे की नाही त्यांना आशीर्वाद देण्याविषयी. मालूम नाही प्रभु आशीर्वाद देगा क्या नहीं देगा. प्रभु आशीर्वाद दे सकता है उसमें सामर्थ्य है देने का. वो अच्छा परमेश्वर है मगर मुझे आशीर्वाद देगा क्या नहीं मालूम नहीं. यू कट ऑफ फेथ. मग तुम्ही विश्वासाला विजोड करतात. आमेन. आमेन. व्हाय. का. बिकॉज युअर इन्फॉर्मेशन इज रॉंग. कारण तुमची सूचना चुकीचा आहे. युअर इन्फॉर्मेशन इज बेस्ड on the wrong knowledge. आणि तुमची जी सूचना किंवा माहिती चुकीच्या ज्ञानावर आधारित आहे. It is tied to your performance. तुमच्या कृतीबरोबर ती बांधली गेली आहे. Amen. Amen. You think because I am not good, I am not right, I am not doing the right things. आणि तुम्हाला वाटत आहे मी चांगला नाही मी बरोबर नाही मी योग्य गोष्टी करत नाही. That's why God is not blessing. म्हणून देव मला आशीर्वाद देत नाही. But that is not the case. पण अशी स्थिती नाही.
If you keep believing lies, जर तुम्ही खोट्यावर विश्वास करत बसले, you will never walk in freedom. तुम्ही कधीच मोकळीकतामध्ये चालणार नाही. Amen. You don't need prayer to be set free. आणि तुम्हाला प्रार्थनेची गरज नाही बंधमुक्त व्हायला. Though if you are helpless, we can help you. आणि जरी तुम्ही मदती नाही आम्ही तुमची मदत करू शकतो. But only by knowing the truth. पण फक्त सत्य जाणून. You can walk in godly freedom. तुम्ही पूर्णपणे मोकळीकतामध्ये चालू शकता. Amen. Amen. Only by knowing the truth. फक्त सत्य जाणून. That's what the Bible says. आणि असं शास्त्र म्हणतं. In John 8:32. आणि योहान 8:32 मध्ये. When you know the truth. जेव्हा तुम्हाला सत्य कळेल. The truth will make you free. सत्यच तुम्हाला बंधमुक्त करणार. It's not the truth that will make you free. आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करणार नाही. Only the truth that you know will make you free. फक्त जी सत्य तुम्हाला माहिती आहे ती सत्य तुम्हाला बंधमुक्त करू शकते. इसका मतलब सत्य है और अगर तुमको जानकारी नहीं है तो वो सत्य सत्य रहकर भी तुमको मुक्ति नहीं दे सकता है. हेलो, दैट्स द प्रॉब्लम. आणि ही समस्या आहे. देयर इज नो प्रॉब्लम विद द ट्रुथ. आणि सत्याबरोबर काय समस्या नाही. नो प्रॉब्लम विद गॉड. देवाबरोबर काय अडचण नाही. नो प्रॉब्लम विद द वर्ड ऑफ गॉड. आणि देवाच्या वचनाबरोबर काय समस्या नाही. द ट्रुथ ऑफ गॉड इज पावरफुल. आणि देवाचं सत्य सामर्थ्यशाली आहे. गॉड्स थ्रोन इज बेस्ड ऑन ट्रुथ. आणि देवाचं जे सिंहासन आहे सत्यावर आधारित आहे. आमेन. आमेन. But unless you know that truth, पण जोपर्यंत तुम्हाला ती सत्य ठाऊक नाही, you cannot be free. तुम्ही बंधमुक्त होऊ शकत नाही. Amen. इन हमारे जमाने में ऐसा विचार था लोगों का कि बाइबल रखा तो सब ठीक हो जाएगा. तो लोग क्या करते थे, बाइबल तकिए के नीचे रखते थे. बाइबल रखा ठीक हो जाएगा. बाइबल सिर पर रखा डेवल निकल जाएगा. सी, it looks so noble and good ani evda kulin va changla disat ahe, but it doesn't help you. Pan hi kai tumchi madat karat nahi. Amen. All nice and good things don't help you ani sarva changla goshti tumchi madat karat nahi. Being sincere cannot help you ani pramanik asun tumchi kai madat hot nahi. Tum sincerely roj bible takiye ke niche rakha tumko help nahi kar sakta bible. That's not the way. आणि ही मार्ग नाही. यू नो आय नो व्हेन पीपल कम हियर फॉर प्रेयर. आणि मला माहिती आहे ज्या लोक इथे प्रार्थनेसाठी येतात, यू नो दे टेल मी, ते मला बोलतात, मैं रोज बाइबल तकिए के नीचे रखता हूं. एक ने बोला वो मेरा बच्चा टू व्हीलर में जा रहा था, वो एक्सीडेंट हुआ, गिर गया, थोड़ा लगा मगर बच गया. कैसा बचा है मालूम है पास्टर? कैसा, उसका डिक्की में मैंने बाइबल रखा. आई नो यू मे लाफ बट दिस इज द ट्रुथ. तुम्ही हसणार पण ही सत्य आहे. देयर आर सो मेनी रॉंग बिलीविंग आणि खूपच चुकीचा विश्वास आहे. सी इट लुक्स गुड आणि चांगला दिसतो. यू नो सम पीपल हु डोंट वांट टू हर्ट यू विल से अरे अच्छा हो गया, बहुत अच्छा काम किया तुमने, मगर उसमें फायदा नहीं है. When you know the truth, जेव्हा तुम्हाला सत्य कळेल, how will you know? तुम्हाला कसं कळेल? Unless you hear it, you study it. जोपर्यंत तुम्ही ऐकत नाही, तुम्ही त्याचा अभ्यास करत नाही, तोपर्यंत. Amen. Amen. Faith comes by hearing and hearing again and again. विश्वास येतो वारंवार ऐकून. Not once. एकदा नाही. Keep on hearing. सतत तुम्ही ऐकत बसले पाहिजे. Till faith comes. जोपर्यंत विश्वास येत नाही तोपर्यंत. Amen. Okay. Amen. And we are hearing good testimonies. आणि आम्ही चांगले साक्षी ऐकत आहोत. How people by hearing the word of God they are healed. की कसे जेव्हा लोक देवाचे वचन ऐकत आहेत तेव्हा त्यांना आरोग्य मिळाले. That's the power of God's word. आणि ती देवाच्या वचनाची सामर्थ्य. That's what the Bible says in Proverbs 4:22. म्हणून शास्त्र म्हणत आहे नीती सूत्र 4:22 मध्ये. My words they are life. माझे वचन ते जीवन आहे. Amen. Amen. वचन काय आहे? जीवन आहे. कोणता जीवन? स्पिरिच्युअल जीवन. आत्मिक जीवन. आत्मिक जीवन. प्रभु का जीवन. What you're hearing, you're receiving the life of God. आणि जे तुम्ही ऐकत आहे तुम्ही देव स्वतः जीवाचं जीवन प्राप्त करत आहे. Amen. Amen. So don't consider the word of God as just normal speaking. म्हणून देवाच्या वचनाला सामान्य भाषण असं समजू नका. Their life. ते जीवन आहे. For their life to those who find them. पण ते त्यांच्यासाठी जीवन आहे ज्यांना ते मिळत आहे. And health. आणि आरोग्य. Health means medicine. आणि आरोग्य म्हणजे औषध. टू ऑल देअर फ्लेश. त्यांच्या सर्व मांसासाठी देहासाठी. आमेन. द वर्ड ऑफ गॉड इज. देवाचे वचन काय आहे? क्या आहे? दवा आहे. औषध आहे. आमेन. आमेन. दवा आहे. औषध. इट्स अ मेडिसिन. औषध आहे. मेनी डोंट नो दिस. आणि खूप लोकांना ही माहिती नाही. दे डोंट ट्रीट द वर्ड ऑफ गॉड एज मेडिसिन. आणि ते देवाच्या वचनाला औषध म्हणून वाचत नाही. सी the knowledge regarding sickness and disease or medicines will change.
आणि जे ज्ञान आहे आरोग्य आणि औषधीविषयी जे ज्ञान आहे ते बदलणार आहे. अभी मैं रिसेंटली व्हाट्सअप में सुना की पहिला जो मेडिसिन बोला था कोलेस्ट्रॉल के लिए, अभी बोलता नहीं नहीं वो गलत है. Based on that report, all the medicines were given by the doctors. आणि त्या रिपोर्टच्या आधारावर सर्व औषध डॉक्टर देत होते. वो मेडिसिन वो रिपोर्ट के मुताबिक. आणि त्या रिपोर्ट अनुसार. ये इतना रहेगा ज़्यादा है, इतना रहेगा तो कम है. अब कम है इसका मतलब मेडिसिन देने का, सर्जरी करने का, ये करने का, वो करने का. अभी बोलता नहीं नहीं वो रिपोर्ट गलत है. They keep on changing. आणि ते सतत बदलत राहतात. Now they say, no, it is good. Cholesterol is good. आता ते म्हणत आहे की जे कोलेस्ट्रॉल आहे आपल्या देहासाठी चांगलं आहे. But the word of God never changes. पण देवाचे वचन कधीच बदलत नाही. Amen. Amen. See, God never changes. देव कधीच बदलत नाही. The word of God never changes. देवाचे वचन बदलत नाही. Build your life on the word of God. आणि तुमचं जीवन देवाच्या वचनावर बांधा. तुमको धोका नाही देगा कभी प्रभू. वचन कभी धोका नाही देगा. Amen. प्रभू का वचन आहे. See, the word of God is living. देवाचे वचन सजीव आहे, खरा आहे. The Lord himself said in Exodus 15:26, I am the Lord that heals you. Nirgam 15:26 madhe devane mhatle ahe ki mis to dev ahe jo tumhala aarogya deto. Amen. Amen. Proverbs 17:22 says, ani niti sutra 17:22 mhatle, a merry heart is like a good medicine. Ani ek ullas kya harshit jo hruday ahe changla aushadhi sarka ahe. Amen. That means being cheerful. Hyacha artha ki anandi asne makes you healthy. Tumhala aarogyadayi banavto. Amen. Amen. If you are joyful, jar tumhi anandi ahat, if you are happy, jar tumhi harshit ahat, there is a quality that puts medicine in you. Ani tyachya madhe asa gun ahe jo tumcha madhe aushad ghalto. Means that releases medicine in you. Ani to tumcha madhe aushad mokla karto. Look at this. Ani ha goshti kade hamra socha jitna udas rahega utna prabhu daya dekhega re ye ro raha hai ki aashirwad dena. Iske liye hum log sab udas hi rehte hain kyunki hum log sochte hain ki udasi mein jaldi milta hai, khushi mein prabhu nahi dega. खुश रहेगा तो बोलता है ये क्या आसरा है, इसको सीरियसली नहीं है, इसको नहीं देने का. Isn't it? वही ना, हमारा मन में ऐसा आता है जितना हम लोग कंप्लेन किया प्रभु ये नहीं, प्रभु वो नहीं, ये नहीं, वो जल्दी दे देगा. अगर हम लोग ने कुछ कंप्लेन नहीं किया तो प्रभु नहीं देगा, ऐसा विचार है हमारा. इसके लिए हम लोग कंप्लेनिंग, मर्मरिंग, रोने का, धोने का करते हैं. See, we have developed that mentality. आम्ही असं मानसिकता वाढवून ठेवलेली आहे. Not based on the nature of God. देवाच्या स्वभावावर आधारित नाही. But based on our own opinion. पण आपल्या स्वतःच्या मतावर आधारित आहे. हमारे मुताबिक ऐसा है. और इसी तरह प्रभु देता है. इसके लिए पहला तुम्हारा नॉलेज सही होना चाहिए. Amen. In fact, the more you thank him. आणि जितकं अधिक तुम्ही त्याला धन्यवाद देता आणि त्याची स्तुती करता, blessings are released in your life. मग आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये मोकळं होतो. हम लोग सोचते धन्यवाद देगा तो प्रॉब्लम का रे, धन्यवाद दे रहा है, इसको तो बस सब है, इसको कुछ देने की जरूरत नहीं. ऐसा हमारा माइंड में धन्यवाद दिया प्रभु बोलेगा रे ये तो धन्यवाद दे रहा है, इसका सब कुछ है, क्या चाहिए इसको, कुछ जरूरत नहीं. इसलिए हम लोग बोलते नहीं रोया तो धोया प्रभु ये नहीं वो नहीं ये नहीं तो देगा. नो, ऐसा नहीं. यू आर गोइंग रिवर्स. तुम्ही उलट जात आहात. Amen. Amen. जितना धन्यवाद देगा उतना आशीर्वाद है. जितना कुड़कुड़ किया, मर्मर किया, वो फेथ नहीं है. Amen. God never likes us to murmur and complain. देवाची इच्छा नाही की आम्ही कधीच कुरकुर किया तक्रार केलो पाहिजे. See, God gives you one secret. देव तुम्हाला एक, a merry heart is a good medicine. एक आनंदी हृदय एक चांगला औषध आहे. अगर प्रभु चाहता तुम आनंद रहे ताकि तुम्हारी तबियत अच्छा रहे, इसका मतलब उसका मैसेज भी आनंदित मैसेज है ना. Amen. That means he wants to see you joyful. Hello. Amen. प्रभु खुद बोलता है तुम्हारा आनंदित रहेगा, तुमको अच्छा तबियत रहेगा तुम्हारा, ऐसा बोलता है. तो प्रभु चाहेगा कि तुम रोए, दुख रहे? नहीं. इट्स नेवर हिज डिजायर. आणि त्याची अशी इच्छा नाही की तुम्ही रडले पाहिजे. His messages will not make you cry. आणि त्याचा संदेश तुम्हाला रडायला लावणार नाही. If you are hearing such messages, जर तुम्ही असा संदेश ऐकत आहे, you must stop hearing it. मग तुम्ही ते ऐकायचं बंद केले पाहिजे. See, his news is always good news. त्याची बातमी नेहमी चांगली बातमीच आहे. You know, I gave a beautiful message last week sometimes. आणि मागच्या आठवड्यात मी एक सुंदर संदेश दिला होता. I think it was last week, I don't remember. आणि मागच्या आठवड्यात about grace, कृपा विषयी, है ना.
You must hear those messages. Hear grace messages. It will transform your life. Grace will make you to look at Jesus. Amen. All other messages, not grace or law messages, will make you to focus on yourself. What is faith? Faith is not believing in you. Faith is believing in Jesus. Amen. Amen. Faith is focusing on Jesus. Prabhu, kyun vishwas chahiye? There are two things. Law and faith. Or works or faith. Karma and vishwas. Hello? Two ways. Pura jag mein do prakar ka believing hai. एक तो खुद का काम से और दूसरा विश्वास से कृपा के ऊपर विश्वास क्यों प्रभु बोलता है ताकि तुम्हारा फोकस प्रभु पे रहे आमेन वर्क्स क्यों नहीं बोलता है क्योंकि वर्क्स तुम्हारे ऊपर फोकस देता है इट मेक्स यू टू लुक ऑन योरसेल्फ आणि काम तुम्हाला स्वतःवर लक्ष लावायला लावतो देखो मैं ये किया प्रभु मैं वो किया मैं ये किया सी इट मेक्स यू टू फोकस ऑन योरसेल्फ आणि स्वतःवर तुमचे लक्ष केंद्रित करतो God doesn't want anything from you. He has everything. He doesn't lack. So what is your knowledge of God? Does he lack anything? Aisa koi cheez hai kya jo tumhare paas hai uske paas nahi hai? Aisa koi hai cheez? People come with wrong knowledge. Come with thanksgiving. God will be very pleased. Because thanksgiving expresses your faith. Amen. Amen. Doubt and unbelief and crying and weeping shows unbelief. Okay, let us go to the word. You know, God never separated himself from man. No. He made man to have fellowship relationship with him. Then who separated us from God? It is sin. God never separated himself from us. That's why he told Adam and Eve. In the Garden of Eden. You know, Garden of Eden was a place like heaven. Full of God's light. All the blessings. They didn't have any lack. No place of separation. The Lord would personally talk to them. But he told them, the day you disobey, sin will separate you from me. Because in God, there is no darkness. Darkness always separates. Light and darkness cannot be mixed. प्रकाश व अंधकार मिश्रित होऊ शकत. As God is light. जसे देव प्रकाश आहे. The first our first parents were light. आपल्या प्रथम आई वडील देखील प्रकाश होते. They had good fellowship. त्यांच्या मध्ये चांगले सहभागिता होते. But the Lord told them. पण प्रभूने त्यांना सांगितले. You know, many have many questions which I will answer sometime. आणि खूप लोकांच्या मनात खूप प्रश्न आहेत जे मी नंतर कधीतरी तुम्हाला उत्तर देणार. Why God gave that command? आणि देवाने ती आज्ञा कशाला दिले? अगर command नाही देत तर खुशी से रहते थे. There are reasons why God gave. That's a very big topic. I'll post it on the Facebook. So the moment they sinned, sin separated them. Why? Sin is darkness. Sin is spiritual darkness. So the moment sin entered, God had to separate them. He separated them from himself. आणि देवाने स्वतःला त्यांच्यापासून दूर केला अँड फ्रॉम द गार्डन ऑफ इडन आणि एडेन बागेतून देखील त्यांना विजोड केले अ प्लेस व्हिच इज कॉल्ड हेवन टाइप आणि ज्याला स्वर्ग प्रकारची एक जागा असं म्हटली गेले होते अँड फ्रॉम दॅट टाइम आणि त्यावेळेपासून सेटन थ्रू सिन स्टार्ट टू डिस्ट्रॉय मॅनकाइंड शैतान पापाद्वारे मनुष्य जातीचा नाश करायला सुरू केला सो द सिन म्हणून पाप टुक देम
into the kingdom of darkness. म्हणून पापाने त्यांना अंधकाराच्या राज्यात घेऊन गेला. It took them to the other side of God. आणि पापाने त्यांना देवाच्या दुसऱ्या बाजूला घेऊन गेला. The other side of God is darkness. आणि देवाच्या दुसऱ्या बाजू आहे अंधकार. In heaven there is no darkness. आणि स्वर्गामध्ये अंधकार नाही. The Bible says there is no even not a shadow. आणि शास्त्र म्हणत आहे अंधकाराची सावली देखील नाही. उधर शॅडो भी नहीं है. तिथे सावली देखील नाही. Amen. God is fully light. देव पूर्णपणे प्रकाश आहे. There is no darkness in him. आणि त्याच्यामध्ये अंधकार नाही. You cannot serve God if you have darkness. आणि जर तुमच्यात अंधकार आहे तुम्ही देवाची सेवा करू शकत नाही. So they entered the kingdom of darkness. म्हणून त्यांनी अंधकाराच्या राज्यात प्रवेश केले. Many don't know Satan is the king of the spiritual darkness. आणि खूप लोकांना माहिती नाही की शैतान हा आत्मिक अंधकाराचा राजा आहे. You know, I gave this message. आणि मी तुम्हाला हा संदेश दिला होता. In the eternal realm. आणि सार्वकालिक जगामध्ये. The matter of light and darkness is very important. आणि प्रकाश व अंधकाराची जी बाब आहे गोष्टी आहे खूप महत्त्वाची आहे. These are the two spiritual worlds. आणि हे दोन आत्मिक जग आहे. Kingdom of light, kingdom of darkness. प्रकाशाचे राज्य व अंधकाराचे राज्य. There are no three or four. आणि तिसरा किंवा चौथा स्थान नाही. Just two worlds. फक्त दोन जग आहे. Kingdom of light, प्रकाशाचे राज्य आणि अंधकाराचे राज्य. Either you are a child of the light or child of darkness. एकतर तुम्ही प्रकाशाच्या लेकरू आहात किंवा अंधकाराच्या लेकरू आहात. Every person who is born on this world. प्रत्येक व्यक्ती ज्याचा जन्म या पृथ्वीवर झालेला आहे. Is in one of these two families. तो ह्या दोन कुटुंबांपैकी एक कुटुंबामध्ये आहे. They are already there. ते आधीच तिथे आहे. They are not going to be there. आणि तिथे राहणार आहे असं नाही. They are already there. ते आधीच तिथे आहे. The moment a child is born. आणि ज्या क्षणी एक लेकरूचा जन्म होतो. Though the child is born in sin. जरी तो लेकरू पापामध्ये जन्म घेतो. But yet God does not treat that child as a sinner. तरी प्रभू त्या लेकरूला पापी म्हणून समजत नाही. Because the child is innocent. कारण तो बाळ निर्दोष आहे. But not innocent of the inherited sin of Adam. पण त्यांनी हे जे आदमाच्या स्वभावापासून हे पापाचा स्वभाव प्राप्त केले आहे. So that God considers the child innocent. म्हणून प्रभू त्या लेकरूला निर्दोष समजत आहे. Though the child is a sin. जरी लेकरूमध्ये पाप आहे. When the child dies. जो एक लेकरू मरतो. Before the age of maturity. आणि हिशोब द्यायच्या वेळेच्या आधी. The child will go to heaven. तो लेकरू स्वर्गात जाणार. Amen. Amen. Every child. प्रत्येक लेकरू. Believer or unbeliever. तो विश्वासू असेल किंवा अविश्वासू. If their parents are the most wicked. आणि जरी त्यांचे आई वडील खूप दुष्ट असले तरीही. The child before the age of maturity. If it dies, will go to heaven. लेकरू जर हिशोबदाईच्या वेळेच्या आधी मरण पावला तर तो लेकरू स्वर्गात जाणार. Because God in his kindness and love. प्रभू त्याच्या दयामध्ये आणि प्रीतीमध्ये. Assigns angels for little children. आणि लहान लेकरूंसाठी प्रभू देवदूतांची नेमणूकी करतो. But the moment a child becomes mature. पण ज्या क्षणी एक लेकरू प्रौढ होतो. The child must believe in the light. आणि त्या लेकरूने प्रकाशावर विश्वास केला पाहिजे. That's very important. आणि ही खूप महत्त्वाची आहे. Amen. Amen. I asked Holy Spirit why. मी पवित्र आत्म्याला विचारले का. How that child after the age of maturity becomes a child of darkness. आणि कसं तो जो लेकरू आहे हिशोबदाईच्या वेळेच्या नंतर अंधकाराचा लेकरू होतो. What are the indications? आणि त्याचे काय चिन्ह आहे. This is what Holy Spirit explained. आणि असंच पवित्र आत्माने स्पष्टीकरण दिले. When a child learns to hate. जेव्हा एक लेकरू द्वेष करायला शिकतो. Get this very important message. आणि हे खूप तुम्ही महत्त्वाचा संदेश मिळवून घ्या. When a child learns to hate. जेव्हा एक लेकरू द्वेष करायला शिकतो. Because no child is born in hate. कारण जरी कुठलाही लेकरू द्वेषामध्ये जन्म घेत नाही. हेट इज द प्रिन्सिपल क्वालिटी दॅट सपरेट्स ऑर ब्रिंग्स डार्कनेस ऑर सपरेशन फ्रॉम गॉड. आणि द्वेष असं एक मुख्य गुण आहे जो आपल्याला देवापासून वेगळा करतो. आमेन. आमेन. सो बिफोर द चाइल्ड लर्न्स हेट. म्हणून तो लेकरू द्वेष शिकण्याच्या आधी. The child must become born again. तो लेकरूचा नवीन जन्म झालाच पाहिजे. Amen. Amen. So parents. म्हणून आईवडिलांनो. We have a great responsibility. आपल्याकडे एक महान जबाबदारी आहे. Youth. तरुणांनो. We have a great responsibility. तुमच्याकडे एक महान जबाबदारी आहे. It's not just getting married. असं नाही फक्त लग्न करणे. It's getting married to a believer. आणि विश्वासू बरोबर लग्न करणे. And then training the child in a godly manner. आणि मग त्या लेकरूला एक दैवी रीतीने आपण शिकवण दिले पाहिजे. Read James 1:17. आणि याकोब 1:17 वाचा. Every good gift and perfect gift comes from heaven.
प्रत्येक उत्तम दान व उत्तम परिपूर्ण देणगी स्वर्गातून फादर ऑफ लाइट्स ज्योती मंडळाच्या पितापासून आवर फादर इज लाइट आपला पिता प्रकाश आहे अँड फादर ऑफ लाइट्स मीन्स इज द फादर ऑफ दोज हु बिलॉन्ग टू द लाइट किंगडम आणि ज्योतीच्या पिता म्हणजे त्या त्या लेकरूंच्या पिता आहे जे प्रकाशाचे लेकरे झाले आहे हॅलो इज द फादर तो पिता आहे ऑफ लाइट प्रकाशाचा अँड यू आर द चिल्ड्रन ऑफ light ani tumhi prakashacha lekre ahat amen see god considers the family of god as light family ani dev devacha kutumbala prakashacha kutumb asa samasto and the family that does not have the light ani jya kutumbamade prakash nahi darkness family ani to andhakaracha kutumbat ahe and the father of the darkness family is the devil ani andhakaracha kutumbacha jo pita ahe to ahe shaitan so we are all living in these two kingdoms म्हणून आम्ही सर्व ह्या दोन राज्यांपैकी एक राज्यामध्ये राहत आहे amen amen you cannot see it आणि तुम्ही ते पाहू शकत नाही but that's the reality पण ही अस्तित्व आहे it doesn't start when you die आणि ही तेव्हा सुरुवात होत नाही जेव्हा तुम्ही मरण पावता it starts the moment you are born on this earth आणि ती त्या वेळी सुरू होतो ज्या क्षणी तुमचा जन्म ह्या पृथ्वीवर होतो तेव्हा I want to show you मला तुम्हाला दाखवायचं आहे what is the kingdom of darkness आणि अंधकाराच्या राज्यात काय आहे before that let us finish this verse ani tyacha adi apan he vachan pahuya so since this says our father is the father of lights ithe mhanat aahe aapla pita jyoti mandalacha pita means light children manje prakashacha lekranche so this also means hyacha arth he dekhil aahe satan is the father of darkness ki shaitan andhakaracha pita aahe and his children are children of darkness ani tyache lekre andhakaracha lekre aahe so these are the two spiritual families ani he don aatmik kutum aahe and the two spiritual worlds ani don aatmik jag aahe amen are you seeing this ani tumhi he bagat aahat ka See the people of the world don't know all this ani jagacha lokana he sarva thauk nahi living in the spiritual darkness aatmik andhakarat rahun they don't know unka nuksan kitna ho raha hai aur hum log jo ujala mein rehte humko hi malum nahi ujala kya hai aur hai kya nahi hum log hai kya udhar nahi hai iske liye hamara bhi fayda kuch mil raha nahi that's the problem ani hi samasya hai you have been taken out from darkness and put in the light ani tumhala andhakaratun kadun prakashat thevnyat aale ata apan shiklo paiche how to live in the light ki ami prakashat kasa jaglo paiche the benefits of that light ani tya prakashache fayde kay ahe amen the blessings of the light ani tya prakashache aashirvad kay ahe your talking must change ani tumcha bhashan ata badalne paiche if you talk the language of darkness jar tumhi andhakarachi bhasha bolat ahe then the devil can influence your life mag shaitan tumcha jivnala prabhavit karu shakto amen now you must grow in the knowledge of the light ata tumhi tya prakashacha gnanat vadle paiche so when sin came into the world mhanun jeva paap jagat ali through one man eka manushya the whole world plunged into spiritual darkness purna je jag ahe aatmik andhakarat shirle but praise god pan prabhu chi stuti jesus came yeshu ale as the light of the world jagacha prakash mhanun yeshu ale see he is the light not of pimpri chinchwad ani to fakt pimpri chinchwad cha prakash nahi india भारताचा फक्त प्रकाश नाही पाकिस्तान पाकिस्तानाचा फक्त प्रकाश नाही इज द ऑफ द वर्ल्ड तो जगाचा प्रकाश आहे पूर्ण जगाचा प्रकाश आहे येशू सी गॉड ऑफ द बायबल इज नॉट अ लोकल गॉड आणि शास्त्राचा जो परमेश्वर आहे स्थानिक देव नाही नाही सिर्फ इधर के लिए ऐसा नहीं अगर प्रभु प्रभु है और वो अगर क्रिएटर है ही शुड बी द गॉड ऑफ द होल वर्ल्ड जर प्रभु प्रभु आहे जर तो निर्माण करता है तर तो पूर्ण विश्वासाचा परमेश्वर असला पाहिजे आमेन आमेन अगर कोई प्रभु बोलता है मेरे लोग से ही मैं प्यार करता हूं बाकी लोग को मार दो वो प्रभु नहीं है अगर प्रभु ने सबको बनाया तो सबसे प्रेम करना चाहिए आमेन How will you know the true and the living God? तुम्ही जिवंत व खरा परमेश्वराला कसं ओळखू शकतो? That God must love all the people of the world. आणि तो देवाने जगाच्या संपूर्ण लोकांवर प्रीती केला पाहिजे. That God must not say बाकी लोगों को मार दो, खत्म कर दो. अगर ऐसा बोलता है वो भगवान रियल नहीं है. Very simple. खूप सोपा आहे. You see in the Bible. तुम्ही शास्त्रामध्ये बघा. The God of the Bible loves all the people of the world. आणि शास्त्राचा जो परमेश्वर आहे जगाच्या सर्व लोकांवर प्रीती करतो. Not only Christians. फक्त ख्रिस्तींवर नाही. He loves the Hindus, the Muslims and everyone. तो हिंदूवर, मुस्लिमवर आणि जगाच्या प्रत्येक व्यक्तीवर प्रीती करतो. And he came as a savior. आणि तो तारणहारा म्हणून आले. Not only for Christians. फक्त ख्रिस्ती लोकांसाठी नाही. But all the people of the world. पण जगाच्या संपूर्ण लोकांसाठी. By this we know is the true and the living God. आणि ह्याच्याने आम्हाला माहिती पडतो की तो खरा व जीवन परमेश्वर आहे. Amen. Amen. वो लोकल गॉड नहीं है. कि सिर्फ ख्रिस्ती लोग
तुमको ही मैं बचाएगा, बाकी सब खत्म कर दो, मार दो उन लोग को, जला दो, ऐसा नहीं। जो भी ऐसा करते हैं, दे आर नॉट वर्शिपिंग द ट्रू एंड द इटर्नल एंड लिविंग गॉड। आणि जे लोक असं करत आहेत ते खरा जीवंत व सार्वकालिक परमेश्वराची सेवा करत आहेत। अकॉर्डिंग टू द बायबल द डेविल आल्सो इज कम इन द फॉर्म ऑफ गॉड। कारण शास्त्रानुसार शैतान देखील देवाच्या रूपात आलेला आहे। एंड व्हाट इज द क्वालिटी ऑफ दैट गॉड? आणि त्या देवाचा गुण काय आहे? टू किल स्टील एंड डिस्ट्रॉय। खून चोरी व नाश करणे। इफ समवन हैज द इंस्टिंक्ट ऑफ किलिंग एंड डिस्ट्रॉइंग। जर कुणामध्ये असे प्रवृत्त आहे खून करणे किंवा नाश करण्याविषयी, दैट पर्सन इज इन्फ्लुएंस्ड बाय द डेविल। तर तो व्यक्ती शैतानाद्वारे प्रभावित झाले। आमीन। Because God will never say like that. कारण देव असं कधीच बोलणार नाही. He is a God of love. तो प्रीतीचा परमेश्वर आहे. And Satan is a God of hate. आणि शैतान द्वेषाचा देव आहे. From the love proceeds forgiveness. कारण प्रीतीद्वारे क्षमा पुढे येतो. And from hate proceeds killing and destruction. आणि द्वेषाद्वारे खून व नाश पुढे येतो. Amen. Amen. You know, in heaven there are no murderers. आणि स्वर्गामध्ये हत्यारे नाही. No adulterers. आणि व्यभिचारी नाही. No killers. आणि खुनी नाही. लोग इधर ही परेशान हो गए इनका हाल देख के, वो भी थोड़ा साल में बोलता अरे इतना इन लोग परेशान कर दिए, अभी तुम स्वर्ग में भी आएगा क्या? उधर तो अनंत काल तक परेशान करेगा, तुम बॉम्ब फोड़ेगा मारेगा, हु वांट्स दैट लाइफ? कोणाला असं जीवन? नो नो, दैट इज नॉट हेवन लाइफ। आणि तो स्वर्गीय जीवन नाही। अ किलर, अ डिस्ट्रॉयर विल गो टू हेल। आणि खुनी व नाश करणारा नरकात जातो। अनलेस दैट पर्सन रिपेंट्स। जोपर्यंत तो व्यक्ती पश्चाताप करत नाही, लाइफ इज चेंज्ड। आणि मग त्याचे जीवन बदलणार। आमेन। आमेन। नो वन कैन चेंज देयर ओन लाइव्स। आणि कुणी आपले स्वतःचे जीवन बदलू शकत नाही। नो 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 नो। इट इज नॉट इन मैन टू चेंज। आणि मनुष्यामध्ये अशी गुण नाही की तो बदलणार। अच्छा भाषण से उनका उद्धार नहीं होता है, प्रभु येशु से उद्धार होता है। आमेन। आमेन। They need God life. त्यांना देवाची जीवनाची गरज आहे। कितना लोग टेस्टिमनी दे, पहला हम लोग ऐसा थे, पहला वैसे थे, है ना? बाद में प्रभु ने बदल दिया। Amen. There are so many who persecuted Christ. आणि किती लोग होते जे ख्रिस्ताचे and Christians. ख्रिस्ती म्हणून. Even this great evangelist Ram Babu. आणि सर्वात मोठा सुवार्तिक राम बाबू देखील. Once upon a time, एका वेळेस he was a non-Christian. आणि तो he used to hate Christians. वेगळा धर्माचा होता, तो ख्रिस्ती लोकांचा द्वेष करतो. He used to stone them. तो त्यांच्यावर दगडमार करतो. He used to curse them. त्यांना शाप देत होता. Spit on them. आणि त्यांच्यावर थुंकत होता. One day God touched him. एक दिवस प्रभूने त्याला स्पर्श केला. His life was totally changed. त्याचा जीवन पूर्णपणे परिवर्तित झाले. Now he is preaching Christ. आता तो ख्रिस्ताचा प्रचार करत आहे. Amen. Amen. God didn't say, तू सब हमारे लोगों को तकलीफ दिया मारा नहीं लेगा, ऐसा नहीं. He loves him. देव त्याच्यावर प्रीती करतो. God loves even those who persecute us. आणि देव त्या लोकांवर देखील प्रीती करत आहे जे आपला छल करत आहे. Amen. Amen. So what happens when we believe in him? म्हणून काय होतं जेव्हा आपण ईश्वर विश्वास करतो? John 8:12 says. योहान 8:12 म्हणतो. I am the light of the world. मी जगाचा प्रकाश आहे. Whoever follows me. जो कोणी माझे अनुकरण करतो. Anyone. कोणीही. Will not walk in darkness. तो अंधकारात चालणार नाही. Hello. Are you walking in darkness? तुम्ही अंधारात चालत आहात का? No. नाही. You are not in the path of spiritual darkness. आम्ही आत्मिक अंधकाराच्या वाटेवर नाही. You are not in the path where the devil is walking. आणि तुम्ही त्या रस्त्यावर नाही जिथे शैतान चालत आहे. He cannot cross your path because your path is the path of light. आणि तो तुमच्या रस्त्यावर येऊ शकत नाही कारण तुमचा जो रस्ता आहे प्रकाशाचा रस्ता आहे. Amen. Amen. The devil is like, devil is like, ऐसा भाषण भी नहीं आने मांगता तुम्हारा इसमें. You are in the path of light. तुम्ही प्रकाशाच्या रस्त्यात आहे. See, the Lord said. प्रभू म्हणत आहे. Anyone who follows me. जो कोणी माझ्या मागे येतो. Walks in the path of light. जो प्रकाशाच्या रस्त्यात चालतो. Will not walk in darkness. तो अंधकारात मुळीच चालणार नाही. Amen. Amen. The devil can do nothing. शैतान काय करू शकत नाही. He cannot walk in the light. आणि तो प्रकाशात चालू शकत नाही. He is forever condemned. In spiritual darkness. आणि युगानयुग साठी तो आत्मिक अंधकारामध्ये दंडित झालेला आहे. दोनों एक ही रास्ते में नहीं हो. हेलो, तुम्हारा रास्ता अलग है, तुम्हारा मार्ग अलग है, उसका मार्ग अलग है. तुम्हारा रास्ता हेवन की ओर जा रहा है, उजाला की ओर जा रहा है, उसका अंधकार नरक की ओर जा रहा है. आमेन. It's totally opposite. आणि पूर्णपणे विरुद्ध आहे. Totally opposite. पूर्णपणे विपरीत आहे. He's going lower and lower. You're going higher and higher. आणि तो खाली व खाली चाललेला आहे आणि तुम्ही उंच व उंच चाललेला आहात. If you know this and believe. जर तुम्ही हे जाणून विश्वास केले. The devil tremble, he cannot touch you. शैतान थरथर कापणार, तो तुम्हाला हात देखील लावू शकत नाही. Amen. Amen. Is insulted when you know this. आणि त्याचा अपमान होतो जेव्हा तुम्हाला ही माहिती. He doesn't want anyone to know this. त्याची इच्छा नाही की कोणालाही ही माहिती पडली पाहिजे. सबको मालूम पडणे होतं मैं राजा हूं.
मैं क्या मांगता तुम्हारा बर्बाद कर सकता हूँ, तुम्हारा ये कर सकता हूँ, मैं वो कर सकता हूँ तुम्हारे को। और इन लोग सुन के लेता है, हाँ बराबर, वो झूठ बोल रहा है, वो कुछ नहीं कर सकता विश्वासों को, जो उजाला में उसको कुछ नहीं कर सकता। Amen. You must stand against these challenges. आणि त्याच्या आव्हानापुढे तुम्ही उभे राहिले पाहिजे. It checks whether what is your faith. आणि तो तपासतो की तुमचा विश्वास कुठे आहे. तुम्हारा faith है, हाँ बाबा प्लीज ऐसा मत कर, वो समझ जाता तुम्हारा विश्वास क्या है करके. Vishwas comes when you have the right knowledge of God's word. आणि विश्वास येतो जेव्हा तुमच्याकडे देवाच्या वचनाचा योग्य ज्ञान. Get the right word. आणि योग्य वचन मिळवून घ्या. Amen. Amen. Not the wrong word. चुकीचा वचन नाही. So here it says, म्हणून इथे म्हटलं, you will not walk in darkness. तुम्ही अंधारात चालणार नाही. It is God who is saying. आणि देव असं बोलत आहे. Those are following me. जे माझ्या अनुकरण करत आहे, मागे येत आहे. The light people. प्रकाशाचे लोक. I am talking to you. मी तुमच्याशी बोलत आहे. You will never walk in darkness. तुम्ही अंधारात कधीच चालणार नाही. Amen. Amen. Finished. You must say amen. तुम्ही म्हटले पाहिजे आमेन. I believe. मी विश्वास करतो. Amen. तुम प्रभु का मार्ग पे हो, सैतान का मार्ग में नहीं हो. सैतान का तुम्हारा मेल नहीं है. वो कौन है? दो इज वेरी पावरफुल. जरी तो खूप सामर्थ्यशाली आहे. इज वेरी इंटेलिजेंट. आणि तो खूपच बुद्धिमान आहे. आई पोस्टेड द मेसेज ऑन द फेसबुक. आणि मी फेसबुक वर संदेश पोस्ट केला आहे. समवन आस्क्ड मी. कोणीतरी मला विचारलं, इज ही मोर पावरफुल देन ह्यूमन बीइंग्स. आणि तो मनुष्य जातीपेक्षा सामर्थ्यशाली आहे. इज ही मोर इंटेलिजेंट देन ह्यूमन बीइंग्स. आणि मनुष्य जातीपेक्षा अधिक बुद्धिमान आहे का? येस. होय. Because he was there when the foundation of the earth was made. कारण जेव्हा जगाचा उत्पत्ती होत होता तेव्हा तो तिथे उपस्थित होता. Holy Spirit told me. पवित्र आत्माने मला सांगितलं. How much wisdom the faithful angels have, that much wisdom even the fallen angels have. आणि जितकं पवित्र देवदूतांमध्ये ज्ञान व बुद्धी होते तितकंच ज्ञान व बुद्धी पतन पावलेल्या देवदूतांमध्ये देखील आहे. Amen. Amen. They are more powerful than human beings. आणि ते मनुष्य जातीपेक्षा अधिक सामर्थ्यशाली. But when you become a child of light, तरी जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या लेकरू होता, दे कॅन डू नथिंग. तेव्हा ते काय करू शकत नाही. आमेन. आमेन. बिकॉज दॅट लाईट डिस्ट्रॉयड डार्कनेस. कारण तो जो प्रकाश आहे अंधकाराला दूर करतो. सैतान को कोण हरा दिया? एक ही व्यक्ती, प्रभू येशू. दुसरा कोई नहीं हराया उसको. कोई हरा भी नहीं सकता उसको. एटम बॉम्ब भी उसको बर्बाद नहीं कर सकता. नो पर्सन ऑन दिस अर्थ कॅन टच हिम. आणि पृथ्वीच्या कुठलाही व्यक्ती शैतानाला हात लावू शकत नाही. आमेन. आमेन. रात को चक्कू लेके बैठा, कोई डेवल आया था. अरे चक्कू को देखे वो ये क्या है, क्या लेके बैठा. वो नहीं डरता वो सब. आमेन. आमेन. नहीं कैंडल लगाए ना वो नहीं आएगा, ऐसे सब नहीं है. वो नहीं डरता. दरवाजा बंद करके रखता हूँ, शैतान नहीं आएगा. उसको दरवाजा नहीं लगता, कुछ नहीं लगता, अपने आप आएगा वो. इज वेरी पावरफुल. तो खूब सामर्थ्यशाली है. वो खटखटा के नहीं आता ऐसा. आओ क्या, वो जेंटलमैन नहीं है, वो चोर है. वो इज अ रॉबर, थीफ. आणि तो चोर आहे, लुटारू आहे. ही डजंट फियर एनीवन. तो कुणाला घाबरत नाही. एक्सेप्ट दोज हु आर द लाइट ऑफ लाइफ. फक्त त्या लोकांना तो घाबरतो ज्यांच्याकडे जीवनाचा प्रकाश आहे. आमेन. आमेन. दॅट इज जीसस इन यू. आणि तो आहे येशू जो तुमच्यात आहे. सी इट सेज हियर. इथे म्हटलेलं दॅट सेम वर्स. आणि त्या सारख्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. रीड इट फर्दर. आणि पुढे वाचा. हूएव्हर फॉलोज मी विल नॉट इन वॉक इन डार्कनेस. जो कोणी माझ्या मागे येतो तो अंधकारात चालणार नाही. यू अंडरस्टूड दॅट. आणि तुम्हाला इथपर्यंत समजले. उसके बाद लिखा. आणि मग लिहिले. बट विल हॅव द लाइट ऑफ लाइफ. पण त्यांच्याकडे जीवनाचा प्रकाश असेल. You will have the light of life. तुमच्याकडे जीवनाचा प्रकाश असेल. Life is the light of God. जीवन जो आहे देवाचा प्रकाश आहे. Light of life. आणि जीवनाचा प्रकाश. Amen. Amen. This is a life changing verse. म्हणून जीवन बदलणारा एक वचन. But we will have the light of life. पण आपल्याकडे जीवनाचा प्रकाश असेल. ये लाइट जीवन का है. और वो जीवन कौन है? प्रभु येशु. Christ our life. क्रिस्त आपला जीवन. Amen. See, we will. That's why Satan can do nothing. म्हणून शैतान आपली काय इजा करू शकत नाही. So that's what he says in John 12:26. म्हणून योहान 12:26 मध्ये लिहिलेलं आहे. He was telling them at that time. आणि त्यावेळेस येशू त्यांना बोलत होता. While you have the light means while you have me in the midst of you. आणि जेव्हा तुमच्याकडे मी आहे, जो प्रकाश आहे तुमच्या मध्ये आहे. Believe in the light. आणि त्या प्रकाशावर विश्वास करा. क्या बोलता प्रभु उस टाइम पे? जब ही उजाला बन के आया था धरती पे, उस टाइम पे बोलता जब तक मैं हूं ये लाइट पे विश्वास करो.
बहुत जल्दी मैं इधर से निकलने वाला हूँ. He was going to the work of the cross. आणि तो क्रूसावर जाणार होता. He says there. आणि तिथे म्हटले आहे. Believe in the light. प्रकाशावर विश्वास करा. जब तक हम जिंदा है इधर, वो लाइट पे विश्वास रखो. Why? का? That you may become the sons of light. जेणेकरून तुम्ही प्रकाशाचा पुत्र होणार. देखो. आमीन. तुम जब भी विश्वास करते हो वो उजाला पे, तुम क्या हो जाते हो? उजाला का बच्चा हो जाते हो. Amen. Look at this. You have become the child of light. तुम्ही प्रकाशाच्या लेकरू झाले आहात. Don't walk by seeing. आणि तुम्ही बघून चालत नाही. बहुत लोक खुशी कसा रहता है क्या है, घर में तकलीफ है, अड़चन है, प्रॉब्लम है, पैसा नहीं है, खाना नहीं है, वो ये कर रहे, वो बेसिस पे दे आर लिविंग. आणि त्या पातळीवर ते जगत आहे बघून आणि इतर सर्व गोष्टी पाहून. दॅट इज नॉट लिव्हिंग बाय फेथ. आणि ती काय विश्वासाने जगणे नाही. द डेव्हिल ऑलवेज कॉज डिस्टर्बन्स. आणि शैतान नेहमी तुम्हाला त्रास देणार. इफ यू आर वॉकिंग बाय साईट, जर तुम्ही दृष्टीने चालत आहात, यू विल नेव्हर बी हॅपी. तुम्ही कधीच सुखी होणार नाही. बिकॉज़ डेव्हिल ऐसा कुछ भी प्रकरण नहीं डालेगा कि जिससे तुमको खुश हो. ये अड़चन आएगा, सब अच्छा चल रहा है, झट से ये प्रॉब्लम है, झट से वो प्रॉब्लम है, बाहर गए एक किसने देवे तुमको बोला, हे तुम ऐसा क्या क्या ऐसा, वाइफ का झगड़ा किया, ये इसने ऐसा उल्टा बोला, ऐसा सिचुएशन आते रहेगा. अगर तुम्हारा रहन सहन इसके मुताबिक है तो तुम कभी भी खुश नहीं रहेगा. द डेविल डजंट वांट यू टू बी हैप्पी. शैतानाची इच्छा नाही की तुम्ही आनंदित असले पाहिजे. बिकॉज ऑफ विच your health is being destroyed. jacha mule tumcha tabitichya nash hot ahe. A joyful heart is a medicine. ek anandi hruday ek aushadh ahe. amen. amen. See, the devil knows the bible. ani shaitanala shastra thauk ahe. amar living kaisa hai, hum log dekh ke live karte hain. nahi, agar dekh ke live karne laga to tum kabhi bhi khush nahi rahega, udasi rahega kabhi bhi. aaj divorce ho gaya, aaj husband chhod diya, aaj wife aise kya, aaj bachcha aise kya, aaj officer aisa bola, udhar aisa bola, बाहर इसने ऐसा बोला, वो बिलीव नहीं ऐसा बोला, तो यू कैन नेवर लिव अ जॉयफुल लाइफ. मग तुम्ही कधीच आनंदी जीवन जगू शकत नाही. डोंट लिव बेस्ड ऑन दीज थिंग्स. आणि ह्या गोष्टीच्या आधारे तुम्ही तुमचं जीवन जगू नका. इमोशन्स आर इन युअर कंट्रोल. आणि भावना तुमच्या नियंत्रणात आहे. डोंट लेट द सिच्युएशन्स कंट्रोल युअर इमोशन्स. आणि परिस्थितीने तुमच्या भावनांवर नियंत्रण करू नये. आमेन. आमेन. डोंट से नहीं मैं क्या करूं, वातावरण ऐसा है ना, इसके लिए मैं रो रहा हूं, ऐसा नहीं है. इमोशन तुम्हारा हाथ में है, रोना या हंसना है तुम्हारा हाथ में. आमेन. हेलो. अगर एनवायरमेंट डिसाइड करता तुम रोना क्या हंसना है, व्हाई डिड पॉल से रिजॉइस इन द लॉर्ड ऑलवेज. मग पौलाने का सांगितले, सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा. वो ऐसा नहीं बोलने मांगता था कभी तुमको पगार बिगार मिला, अच्छा चल रहा है तो रिजॉइस करो, खुशियां मनाओ, ऐसा बोला क्या उसने? नहीं. ऑलवेज. नेहमी. And he proved it. आणि त्यांनी ते सिद्ध केले. When he was beaten, त्याला मारण्यात आले, put in jail, मारण्यात आले, तुरुंगात टाकण्यात आले. He sang joyful songs. त्यांनी आनंदी गीत गायले. दुखभरी सॉंग्स नाही गाया पिक्चर मध्ये जसं पाहते. वो हिरोईन छोड के गए, दुखी सॉन्ग गाने का है, वापस आए खुशी सॉन्ग, वैसा नहीं रहता है. हेलो. वो भी रोते हम भी रोते, दोनों रोते. People looking at TV, उन लोग रोते तो इन लोग भी रोते, उन लोग दुखे तो इन लोग भी दुखे. You are being controlled by someone else. आणि कुणीतरी तुमचं नियंत्रण करत. Because we have never learned from the Bible. कारण तुम्ही शास्त्रामधून कधी शिकले नाही. That you must control your emotions. पण तुम्ही तुमच्या भावनांवर ताबा घेतला पाहिजे. Many things you may not like. आणि खूप गोष्टी तुम्हाला पसंद पडणार नाही. Amen. Amen. अभी कृष्ण देव तुम उलटा बोला, naturally गुस्सा आएगा तुमको. That is being controlled by एनवायरमेंट. म्हणजे परिस्थिती तुमच्यावर नियंत्रण करत आहे. बोले मी कंट्रोल करता हूं, मैं ऐसा रिस्पॉन्ड नहीं करूंगा, गुस्सा नहीं आएगा, इन जीसस नेम. सो यू कैन बी जॉयफुल. म्हणून तुम्ही आनंदी असू शकता. आमेन. आमेन. सी दीज आर द वर्क्स ऑफ लाइट. आणि हे प्रकाशाचे काम आहे. दिस लिविंग इन द लाइट म्हणजे प्रकाशामध्ये जगणे आहे. मेनी आर लिविंग इन द नाइट लाइट ऍक्च्युअली. खूप लोक प्रकाशात जगत आहे खरोखर, बट बिहेविंग लाइक darkness. पण ते अंधकारासारखं वर्तन करत आहे. That's why they are influenced by the devil. म्हणून शैतानाद्वारे ते प्रभावित आहे. Okay, we have time, Chum. Okay, so here we see we are the children of light. इथे आपण पाहिले की आम्ही प्रकाशाचे लेकरे आहोत. कितना परिवार आहे जग में? दो परिवार.
कितना परिवार आणि किती कुटुंब आहे ओनली दो फक्त दोन उजाला परिवार अंधकार परिवार बस प्रभु दूसरा कुछ क्वेश्चन नहीं करता है किधर से आया माँ बाप क्या है तुम्हारा कौन सा कास्ट है कौन सा रिलीजन है क्या विश्व कुछ ऐसा क्वेश्चन है ही नहीं कितना काम किया कितना पगार है कितना अच्छा काम किया कितने लोगों को खाना दिया कितना अच्छा शब्द बात किया कितना गाली दिया वो सब नहीं पूछता है तो सबको इतना बड़ा बड़ा बोर्ड लेके जाने पड़ेगा देखा पढ़ता हूँ मैं एक एक ऐसा नहीं है सिंपल है सोपा है उजाला का परिवार अंधकार का परिवार बस आमीन उजाला का परिवार जब भी तुम इधर मरते हो तुम्हारा आत्मा उजाला है तुम स्वर्ग जो उजाला में चले जाए हमेशा फिनिश्ड आमीन तुम मरने के बाद क्वेश्चन कोई पूछने वाला नहीं क्या क्या काम किया अतः एक मिनट लिहून दाखो तुम्हें ऐसा सब नहीं है उधर तुम झूठ बोलेगा मैं ऐसा क्या वैसा क्या है ऐसा नहीं रहता है वेरी सिंपल खूब सोपा है योर स्पिरिट शाइन्स तुमचा आत्मा चमकतो एज द लाइट प्रकाश म्हणून And the angels take you to heaven. आणि देवदूत त्यांना स्वर्गात घेऊन जातो. Amen. Amen. अगर तुम्हारा स्पिरिट अंधकार है तो सैतान का देवदूत लोग आए वो लेके जाते सीधा नरक में. Finished. हो गया. कोई घूमता नहीं भटकती आत्मा नहीं कुछ नहीं. There is no confusion. आणि कुठलाही गोंधळ नाही. Amen. Amen. No confusion. गोंधळ नाही. See, for a child of God, everything is a blessing. आणि देवाच्या लेकरूसाठी प्रत्येक गोष्टी आशीर्वाद आहे. Even the finality of living, that is death. It's a blessing. जे जीवनाचे जे शेवट जी मरण आहे ती देखील एक आशीर्वाद आहे. That's what the Bible says. Death is a gain. असं शास्त्र म्हणत आहे मरण एक फायदा आहे लाभ आहे. हॅलो अगर मरण ही फायदा आहे तो उसके बीच में सब फायदा ही फायदा है. Amen. Say this. The moment you become a child of God, ज्या क्षणी तुम्ही देवाचे लेकरू होता everything is a blessing. प्रत्येक गोष्ट एक आशीर्वादच आहे. Amen. Everything is a blessing. प्रत्येक गोष्ट आशीर्वाद आहे. Why all this happened? आणि हे सर्व का बिकॉज ऑफ जीसस येशू ख्रिस्तामुळे वी डोंट डिझर्व आम्ही लायक नाही आमेन वी डोंट डिझर्व एनीथिंग आम्ही कुठल्याही गोष्टीचे लायक नाही हम पापी लोग है फिर भी प्रभु का कृपा से हमारा उद्धार हुआ है आमेन हमारा अच्छा गुण के कारण नहीं है अगर अच्छा ये सी देयर आर ओनली टू रिलीजन वन इज बेस्ड ऑन वर्क्स वन इज बेस्ड ऑन ग्रेस फक्त दोन धर्म आहे एक कर्मावर आधारित आहे आणि एक कृपावर आधारित आहे ओनली टू दोनच धर्म आहे एव्हरीथिंग इज टू आणि प्रत्येक गोष्टी हेवन हेल स्वर्ग नर्क गॉड डेव्हल देव शैतान लाइट डार्कनेस प्रकाश अंधकार सब दो दो ही है फक्त दोनच गोष्टी आहेत प्रभूने सिंपल बना दिया है आमेन इट इज देयर इज नो कॉम्प्लिकेशन आणि त्याच्यामध्ये कुठलाही गोंधळ नाही की बाय मिस्टेक स्वर्ग में जाने वाला नरक गया नरक में जाने वाला स्वर्ग ऐसा कुछ नहीं है आमेन तुमको कोई पूछने वाला नहीं कुछ नहीं आज भी डेवल को मालूम है तुम प्रभु का है क्या नहीं है सिंपल बिकॉज दे आर स्पिरिट बीइंग्स कारण ते आत्मिक जीव आहे दे कैन सी द स्पिरिट लाइट इन यू ते तुमच्या मध्ये आत्मिक प्रकाश पाहू शकतात दे नो त्यांना माहिती आहे यू बिलोंग टू गॉड और यू डोंट बिलोंग टू हिम सिंपल की तुम्ही देवाचे आहे आणि शैतानाचे नाही वो पूछता नहीं तुम प्रभु का है क्या ऐसा पूछता नहीं किसी को दे आर स्पिरिचुअल बीइंग्स ते आत्मिक जीव आहे They live in that spiritual kingdom. ते ते आत्मिक राज्यात जगत आहे. And they can see the spiritual light. आणि ते आत्मिक प्रकाशाला पाहू शकत आहे. Even when you come from far. जरी तुम्ही लांबून येतात. ओ डीमन्स ले बोलते हे प्रभु का आदमी आहे. तुला संभाल के रहो. मर कितना विश्वास है मालूम नहीं अपने को. उसको टेस्ट करके देखो. But they fear you. पण ते तुम्हाला घाबरतात. Amen. And those who don't have the spirit light shining. आणि ज्यांच्याकडे आत्मिक प्रकाश चमकत नाही ये सब अपना किस्से में ये इन लोगों को फिकर मत इनको अधिकार भी नहीं दे कैन डू नथिंग ते काय करू शकत नाही आमेन आमेन दे कैन डू नथिंग ते काय करू शकत नाही व्हाट अ ब्लेसिंग किती महान आशीर्वाद आमेन आमेन ओके सो द वर्ड ऑफ गॉड इज द लाइट आणि देवाचे वचनच प्रकाश आहे व्हिच एम्पावर्स यू जो तुम्हाला शक्ती देतो टू लिव्ह इन गॉड्स किंगडम देवाच्या राज्यात राहायला अँड टू फाइट द किंगडम ऑफ डार्कनेस आणि अंधकाराच्या राज्याशी लढाई करायला द मोर यू रिसीव द लाइट आणि जितका अधिक तुम्ही प्रकाश प्राप्त करता यू आर बिकमिंग पावरफुल तुम्ही सामर्थ्यशाली होतात यू आर हियरिंग द वर्ड तुम्ही वचन ऐकत आहात यू नो व्हाट इज हॅपनिंग तुम्हाला माहिती आहे काय होत आहे Any spiritual darkness in you is leaving you. आणि कुठलाही जर तुमच्यामध्ये आत्मिक अंधकार आहे ते तुम्हाला सोडून जात आहे. You know there are spiritual dots on you. आणि तुमच्यामध्ये आत्मिक दब्बे असेल. हां.
जब भी प्रभु का उजाला चमकता है वो सब निकाल देता है तुम साफ हो जाते हो यू मस्ट कीप ऑन शाइनिंग आणि तुम्ही सतत चमकत राहिले पाहिजे आमेन आमेन Now the light is in you. आता तुमच्यात प्रकाश आहे. Now it is in your hand. आता तुमच्या हाती आहे. Keep on shining for the Lord. सतत प्रभूसाठी प्रकाशित व्हा. Don't allow spiritual garbage. आणि आत्मिक कचराला यायची spiritual darkness. आणि आत्मिक अंधकाराला यायची परवानगी देऊ नका. Amen. Amen. पाप हो गया तुरंत क्षमा मांगो, क्लियर कर दो. Amen. Keep your life clean. तुमच्या जीवनाला स्वच्छ शुद्ध ठेवा. टीव्ही भी देखते हो, क्या देखने का वही देखो. जो सुनते हम लोग गलत गाना वर्ल्डली लस्टफुल गाना वो मत सुनो नाउडेज डेवल बहुत हुशार हो गए ये सब ऐसा गाना डालते रहता है सब जगह दुकान में इधर उधर 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 किधर ताकि हम लोग गए तो हम सुनने पड़ता जब तक खरीदा चलता रहता वो सुनते रहते हम लोग ऐसा तुमने एक्सपीरियंस किया तुम्हें ऐसा नहीं किया का? अच्छा यू आर नॉट लिविंग इन पिंपरी मग तुम्हें पिंपरीत राहत नहीं का अच्छा मैंने एक्सपीरियंस किया अनुभव किया अपना गाना डालते रहते हैं और हम लोग जब तक खरीदी चलता रहता है वो सुनने का दिस आर ऑल द टैक्टिक्स ऑफ द डेविल हे सर्व शैतानाची युक्ती आहे यू डोंट नो द डेविल इज वेरी क्लेवर तुम्हाला माहिती नाही शैतान खूप बट वी आर द माइंड ऑफ क्राइस्ट पण आपल्या मध्ये ख्रिस्ताचे मन आहे आमेन आमेन और टीवी में से भी अपन सपोज न्यूज देखते या कुछ सीरियल देखा डोंट वरी इवन इफ यू आर वॉचिंग टीवी बट यू शुड बी मैच्योर जरी तुम्ही टीव्ही बघत आहे काय हरकत नाही पण तुम्ही प्रौढ असले पाहिजे यू मस्ट नॉट टेक व्हॉट इज रॉंग जे चुकीचं आहे ते तुम्ही नाही घेतले पाहिजे इफ यू आर वीक देन डोंट सी टीव्ही जर तुम्ही अशक्त आहे मग टीव्ही बघूच नका आमेन आमेन अगर तुमको सीधा टीव्ही में घुसने वाला लोग रहता मत देखो अगर तुम या नहीं देखता उधर देखता तो देखो आमेन वो सब नेगेटिव इमोशंस मत देखो नकारात्मक भावना रोना धोना हो जाओ इसको चुगली करने का उसको चुगली करने का उसका टांग खींचने का उसको टोपी पहनाने का ये सब मत देखो आमेन बी वाइज व्हाई होली स्पिरिट टोल्ड मी ही गेव मी अ मैसेज तने मला एक संदेश दिला ऑन व्हाट कम्स आउट फ्रॉम द टीवी की टीवी मधून काय येतो हाउ द इमेजेस की कसं जे किरण बाय द डेविल कम्स इट थ्रू enters into your eyes ani kasa jo kiran jo tv dware yet ahe to tumcha dolyat pravesh karto and enters your soul ani tumcha jeeva madhe pravesh karto many are storing garbage khup log kachra jama karat ahe spiritual garbage atmik kachra jama karat ahe unforgiveness ashama bitterness kadupana dvesh anger raag jealousy pride ye sab unka atma mein rakha hai ye short circuit karta hai tumhara faith kaam karne ke liye तुम्हारा विश्वास को कमजोर करता है तुमच्या विश्वासाला कमजोर करत आहे खुंटवितो और डेविल का फायदा होता है when you put your banner of faith down he attacks you जेव्हा तुम्ही तुमच्या विश्वासाचा शस्त्र खाली ठेवत आहे तेव्हा तो तुमच्यावर हमला करतो amen amen let go of all that आणि हे सर्व गोष्टी सोडून द्या कोई भी कुछ भी बोला रहेगा क्षमा कर दो every day we do it आणि दररोज आम्ही करतो When I sit with my wife for prayer. जेव्हा मी माझ्या पत्नीबरोबर प्रार्थनेसाठी बसतो. Every day. दररोज. We clean our life. आम्ही आमच्या जीवनाला शुद्ध करतो. जो भी हमने शब्द बोला है या दुसऱ्याने भी शब्द बोला है विरुद्ध हमारा विरुद्ध. I remove the effect and the power of those words in Jesus name. आणि त्या शब्दाचे सामर्थ्य व परिणामाला मी काढून टाकतो येशूच्या नावात. क्यों शब्द में सामर्थ्य है? वचन में लिखा है. Isn't it? वचनात लिहिले आहे. What does the word say? आणि वचन काय म्हणते? Life and death. जीवन Death and life are in the power of your language. जीवन व मृत्यू तुमच्या भाषेमध्ये आहे. That's what the word of God says. आणि असंच देवाचे वचन म्हणत आहे. Language is language नाहीये, उसमें सामर्थ्य पॉझिटिव या नेगेटिव. होकारात्मक या नकारात्मक. या तुमको अच्छा सेहत देगा या बर्बाद कर देगा. See? People of the world don't know this. आणि जगाच्या लोकांनाही माहिती नाही. These are the secrets in the Bible. आणि शास्त्रामध्ये ही गुपित आहे. Amen. Parents तुम बच्चेलों को उल्टा सुलटा बात किया वैसा ही हो जाएगा. Because you're putting all that in the mind and the Bible says as a man thinketh is becoming ani tumhi he sarva goshti tyancha manat ghalat ahe ani shastra manat ahe jasa ek manushya vichar karto tasas to banto amen amen see it's all not in god's hand mai kuch nahi karta prabhu ye karo prabhu wo karo aisa nahi hai hum log sab prabhu ke upar dakal deta hai hum log kuch nahi karte aisa nahi hai we are responsible ami jawabdar ahe we have given a free will amala ek swatantra ichha ichha diya hai ichha matlab choice diya hai nivad dileli ahe amen amen क्या लेने का क्या नहीं लेने का उसका मतलब चॉइस है इसका मतलब वी आर रिस्पॉन्सिबल पीपल जवाबदार लोग कुछ भी ले वो कुछ भी बोला मैं सुना ऐसा नहीं रहता है व्हाट यू डोंट वांट टू हियर डोंट हियर जे तुम्हाला ऐकायचं नाही ते ऐकू नका कोई दूसरे का बात करने नहीं हमको नहीं सुनने का ये सब कचरापट्टी मत डालो हमारे में
Very simple. You have a choice. तुमच्याकडे निवड आहे. Amen. What to see, what not to see. काय बघायचे काय नाही. What to speak, what not to speak. काय बोलायचे काय नाही बोलायचे. What to do, what not to do. काय करायचे काय नाही करायचे. It's a choice. ही एक निवड आहे. Make the right choice. आणि योग्य निवड तुम्ही करा. Now you chose to come to church. आणि तुम्ही निवड केले की तुम्ही मंडळीत येणार. You made the right choice. तुम्ही योग्य निवड केले. Let me tell you. तुम्हाला सांगू द्या. Living a Christian life is not easy. ख्रिस्ती जीवन जगणे सोपे नाही. The most difficult. खूपच कठीण आहे. Hello. Easy नाही. क्योंकि सैतान बहुत हिंडर करता है. The moment you become a child of God, Satan becomes your bitterest enemy. आणि ज्या क्षणी तुम्ही देवाचे लेकरू बनतात, शैतान त्यावेळेस तुमचा सर्वात मोठा शत्रू होतो. क्यों? उसको मालूम है तुम्हारा अभी प्रभु येशू आ गया है, जो सबसे बड़ा एनिमी सैतान का है. क्योंकि उसने सैतान को हरा दिया हमारे कारण और हमको अधिकार दिया उसके ऊपर, ताकि वो हमारा जूता के नीचे है आज. आमेन. इसके बदले सैतान बहुत गुस्से में रहता है. वी हैव बिकम हिज एनिमीज. आम्ही त्याचा शत्रू झालो आहे. आमेन. आमेन. When people hate you, जे लोक तुमचा द्वेष करतात, for no reason they will hate you. आणि कुठल्याही कारणाशिवाय ते तुमचा द्वेष. Because the devil puts hate in their hearts against Christians. कारण शैतान ख्रिस्ती लोकांच्या विरुद्ध त्यांच्या मनात द्वेष घालतो. Amen. Even to come to church was not easy. आणि मंडळीत येणे देखील एवढं सोपं नाही. We prayed daily for you. आम्ही दररोज तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Devil बहुत अडचण डालेगा तुम्हाला आने को, वचन पढ़ने को, प्रार्थना करने को, ख्रिस्ती जीवन बिताने को. Anyone cannot live a Christian life. आणि प्रत्येक लोक ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही. It's impossible. हे अशक्य आहे. To live a Christian life. ख्रिस्ती जीवन जगणे. Unless you have the life of Christ. जोपर्यंत तुमच्यामध्ये ख्रिस्ताचे जीवन नाही तोपर्यंत. You cannot live a Christian life. तुम्ही एक ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही. Amen. Amen. So by coming to church. म्हणून मंडळीत येऊन. You have put the devil to shame. तुम्ही शैतानाला लज्जित केले आहे. Amen. Amen. उसने बहुत कोशिश किया होगा, मगर तुम आ गया. Praise God. प्रभूची स्तुती असो. See, that's the way you grow in faith. आणि असं प्रकारे तुम्ही विश्वासात वाढता. That's the way you honor God. आणि असं प्रकारे तुम्ही देवाला मान देता. कितना भी अडचण आने दो, मैं प्रार्थना करूंगा. कितना भी अडचण होने दो, मैं बाइबल पढूंगा. See. Amen. Praise the Lord. प्रभूची स्तुती. Okay. Yeah. You can come. Okay, I was going to show you the devil's kingdom. Next time we will see it. आणि शैतानाच्या राज्यामध्ये तुम्हाला दाखवणार होता, पुढच्या वेळेस आपण पाहू. But anyways, we have been delivered from the kingdom of darkness. पण आम्ही अंधकाराच्या राज्यापासून आमची सुटका झालेली आहे. You are delivered? तुमची सुटका झाली आहे? Okay, before we close, read Colossians 1:13. आणि कोलोसेकरास 1:13 वाचा. The Lord does not let us live in the kingdom of darkness. आणि प्रभू आम्हाला अंधकाराच्या राज्यात राहायची परवानगी देत नाही. Even in Deuteronomy 6:23 he has said. आणि अनुवाद 6:23 मध्ये देखील त्यांनी He brought them out. त्यांनी त्यांना बाहेर आणले. From darkness. अंधारातून. To take them in. त्यांना आत घेऊन यायला. In the light. प्रकाशात. Read Colossians 1:13. आणि कोलोसेकरास 1:13 वाचा. He has delivered us. त्यांनी आमची सुटका केली आहे. From the powers of darkness. अंधकाराच्या सामर्थ्यापासून. Not only delivered you. फक्त तुमची सुटका केली नाही. But translated you. पण तुमचे रूपांतर केले. Into the kingdom of light. प्रकाशाच्या राज्यामध्ये तुमचा रूपांतर केला. I told you. तुम्हाला सांगितलं. Only two kingdoms. आणि फक्त दोन राज्य आहे. दोन राज्य आहे. हम अंधकार का राज्य में था पाप के कारण, पर जब हम प्रभु यीशु पे विश्वास किया, उजाला पे विश्वास किया, उसने तुरंत उजाला लाया हमारे जीवन में. और अभी हम लोग उजाले के लोग अंधकार में नहीं रह सकते. उसने निकाल दिया, उजाला का राज्य में डाल दिया. आमेन. हेलो, वेयर आर यू नाउ? आता तुम्ही कुठे आहात? किंगडम ऑफ लाइट. प्रकाशाच्या राज्यात आहे. आमेन. आमेन. You are in the kingdom of light. तुम्ही प्रकाशाच्या राज्यात आहे. Satan has no power. आणि शैतानाकडे काही सामर्थ्य नाही. He says, "Delivered you from the power." आणि म्हटले सामर्थ्यापासून तुम्हाला सुटका केली. Power means authority. आणि सामर्थ्य म्हणजे अधिकारापासून. अंधकार का अधिकार तोड़ दिया उसने तुम्हारे ऊपर. Amen. अभी तुम तो अधिकार है अंधकार के ऊपर. Amen. Look at this. आणि या गोष्टीकडे बघा. You are powerful people. तुम्ही सामर्थ्यशाली लोक आहात. Your words are powerful. तुमचे शब्द सामर्थ्यशाली. But the devil always want to show you in a bad light. आणि शैतानाला नेहमी तुम्हाला तुमचा वाईट रूप दाखवायचा. देखो तुम्हारा ऐसा, देखो बैंक बैलेंस क्या है, देखो घर में कितना प्रॉब्लम है, देखो तुम्हारा तबियत ऐसा है, देखो तुम्हारा वाइफ ऐसा है, देखो हस्बैंड ऐसा है, बच्चा ऐसा है. ऐसा हमेशा तुम्हारा माइंड में डालते रहेगा. Why? To remove your confidence, your faith. तुमचा आत्मविश्वास व विश्वास काढून घ्यायला. Amen. Amen. You say, no, I am blessed. आणि तुम्ही म्हटले पाहिजे नाही मी आशीर्वादित आहे. I am healed. मी आरोग्यदायी आहे. I am delivered. माझी सुटका झाली आहे. I am a child of light. मी प्रकाशाचे लेकरू आहे. Amen. Amen.
live what the devil shows you. आणि जो शैतान दाखवतो त्यानुसार जगा. Live what God shows. आणि जो देव तुम्हाला दाखवतो त्यानुसार तुम्ही जगा. What the word of God shows you. जो देवाचे वचन तुम्हाला दाखवतो. Because that's the fact. कारण ती अस्तित्व आहे. बाकी सब झूठ है. शैतान का झूठ है. Amen. Amen. Don't live a deceptive life. आणि एक फसवणुकीचे जीवन तुम्ही जगू नका. You'll have no power. मग तुमच्याकडे काय सामर्थ्य नसेल. You live the truth life, the word of God life. आणि तुम्ही सत्याचे जीवन, देवाचे वचनाचे जीवन जगा. You have power. मग तुमच्याकडे सामर्थ्य असेल. Amen. Amen. Whatever it is, this life is temporary. आणि जे काय आहे ही जीवन तात्पुरता आहे. Amen. Amen. Hello. हमेशा रहने वाले इधर नहीं. कितना भी बड़ा एम्पायर खड़ा करो, कितना बड़ा भी कंपनी खोलो, कुछ भी लेकर जाने वाले नहीं है. कुछ लेके जाने वाला है नहीं, सब छोड़ के जाने वाला है. कितना भी ये धरती का सेवा करो, जाते टाइम धरती तुम्हारा सब खाली कर देगा. जाओ अकेला, कुछ देने वाला नहीं है. आमेन. इवन द रिच मैन डाइज लाइक अ पॉपर. आणि एक श्रीमंत व्यक्ती देखील एक सुंदर नहीं, अमीर आदमी भी गरीब जैसा ही मरता है. वो कुछ लेके जाता है. हम लोग अमीर सब लेके जाएगा बंगलो, मैं गरीब क्या लेके जाएगा. ऐसा नहीं है. जैसा गरीब जाता गरीब, अमीर जाता गरीब, कुछ नहीं लेके आते दुनिया का. आमेन. सो डोंट स्पेंड ऑल योर टाइम बिल्डिंग एम्पायर्स ऑन दिस अर्थ. आणि तुमचे सर्व वेळ घालवू नका या पृथ्वीमध्ये साम्राज्य बांधू. कितना भी बांधकाम किया तरी कुछ लेके जाने वाला नहीं. आमेन. जैसा अमीर मरता है गरीब, वैसा गरीब मरता है गरीब. जो प्रभु के लिए काम किया वही तुम लेके जाएगा और स्वर्ग में मजा करेगा. Amen. Let's all stand up. पास्टर ये गए महीने हमारे यहाँ पर आए थे और बिल्कुल इनकी हालत ऐसी थी कि वो खाना भी नहीं खा पा रहे थे और पानी भी नहीं पी रहे थे. परंतु जैसे अभी एक मंगलवार आपने उनके लिए प्रार्थना किया, आज बहन कहती कि उन्हें बहुत अच्छा लग रहा है. जो गले पे गांठ थी वो गांठ भी कम हो गई है. इतना ही नहीं, जो खा नहीं सकते थे अभी वो खा पा रहे हैं. जो पहले जो भी खाते थे तो उल्टी हो जाता था, परंतु अभी वो थोड़ा बहुत खा रहे हैं, उल्टी भी नहीं हो रही है. प्रभु ने कहती कि प्रार्थना के द्वारा मुझे आरोग्य दिया. इसके लिए बहन सारा गौरव प्रभु यीशु मसीह के नाम. बस और एक साक्षी हमारे पास है. ये भाई है, इनका पूरा परिवार लगातार कलीसिया पे आता है, परंतु गए महीने में इनका एक एक्सीडेंट हो गया जिसके कारण वो कहती कि मेरे सर पर काफ़ी चोट लगी थी. और जब इन्हें एडमिट किया गया, डॉक्टर ने कहा कि 48 घंटे केवल हम मुआयना कर सकते हैं, उसके बाद हम बोल नहीं सकते हैं. परंतु इनका परिवार निरंतर प्रार्थना में था और भाई कहते कि वो भी प्रार्थना में विश्वास करते हैं. वो कहते कि बिना MRI के, डॉक्टर के केवल स्टिचिंग के द्वारा केवल 7 स्टिच उन्हें सर पर आए. और वो कहते कि परमेश्वर ने मुझे आरोग्य दिया, कोई ऑपरेशन नहीं करना पड़ा, परमेश्वर ने आरोग्य देकर उन्हें खड़ा किया. इतना ही नहीं, जब वो गिरे थे तो उनके पैर में ये हड्डी और पैर के बीच में बहुत बड़ा गैप आ गया था. जो 3 डॉक्टरों के पास इन्होंने कंसर्न किया, डॉक्टरों ने कहा कि इसका ऑपरेशन करना पड़ेगा, स्क्रू डालना पड़ेगा और ऐसे बहुत सारी बातें बताई और उसका खर्चा करीब 70,000 से 80,000 बताया. परंतु भाई ने कहा कि उस समय उन्होंने केवल परमेश्वर पर आस लगाई, विश्वास किया और निरंतर वो प्रार्थना में थे. और आज वो कहते कि गए हफ्ते उन्होंने उसका MRI कराया, वो कहते कि परमेश्वर ने आरोग्य दिया है, बिना ऑपरेशन के वो घाव भर रहा है, हड्डी जुड़ रही है, प्रभु ने उन्हें आरोग्य दिया. अब कोई ऑपरेशन करने की जरूरत नहीं, रिपोर्ट के द्वारा वो बताते केवल प्रार्थना के द्वारा प्रभु ने आरोग्य देकर खड़ा किया. इसके लिए भाई सारा गौरव प्रभु यीशु मसीह के नाम को देते हैं. Father, I thank you for all these wonderful people. पिता सर्व सुंदर लोकांसाठी धन्यवाद देतो. You love all of them. तुम्ही सर्वांवर प्रीती करतो. We thank you. आम्ही तुला धन्यवाद देतो. Any intervention of the devil in their lives. शैतानाचा कुठलाही लुडबुडपणा त्यांच्या जीवनामध्ये. Any plans of the devil. कुठलाही शैतानाची योजना. जो भी शैतान का योजना है इनके ऊपर प्रभु, जो प्लान है प्रभु, वो सबको प्रभु यीशु मसीह के नाम से निकाल देता हूं. Be gone in Jesus name. यीशु के नाम. जो भी शैतान ने उनको डीमंस को असाइन किया है अड़चन लाने के लिए, तकलीफ लाने के लिए, बीमारी लाने के लिए, उनका परिवार का नाश होने के लिए, ये इनका जीवन नाश होने के लिए या एक्सीडेंट के लिए, मौत के लिए कुछ भी प्लान किया है, वी डिस्ट्रॉय दोस प्लान्स इन जीसस नेम. सर्व योजना चा मी नाश करतो यीशु चा नावात. से आमेन. बोला आमेन. फादर आई कवर देम ऑल इन द ब्लड ऑफ जीसस. पिता सर्वांना मी यीशु चा रक्ताखाली जागतो. थैंक यू फादर. धन्यवाद पिता. थैंक यू लॉर्ड जीसस. धन्यवाद प्रभु. ओके.
Wherever you have sickness and disease, keep your hand there. The Lord will heal you. Any sickness in your life. And believe. Remember, sickness is not from God. That's the first information you must have. Based on that, when you put your faith, you will receive. I bind all sickness and disease. I command to leave the people in Jesus' name. Be gone in Jesus' name. All sickness and disease, go in Jesus' name. Be healed in Jesus' name. Thank you, Lord Jesus. Every sickness, every disease, leave them now. Every curse, be broken of their life. In Jesus' name, say amen. Every fear, be gone in Jesus' name. Every depression, go in Jesus' name. All the devil's plans against you and your family, I destroyed in Jesus' name. Move out of the way in Jesus' name. Father, those who need healing in their bodies, wherever they have any problem in their any part or organ of their body, be healed in that body. Be healed in that organ. In Jesus' name. I release your anointing in those areas. In Jesus' name. Be healed. Arthritis or pain. I rebuke this in Jesus' name. Be healed now. In Jesus' name. Say amen. I receive. Say thank you, Lord Jesus. Thank you, Lord Jesus. Thank you, Lord Jesus. Any kind of family problems, hindrances, I'll pray. Father, any kind of interest the devil has put in their homes and their families, interfering in their personal lives, in their family life, I command it to move out of the way now. In Jesus' name. They are the children of God. You cannot touch them. You cannot interfere. Be gone in Jesus' name. I drive away all the demons. Get out of your life. Your family life. Your home. In Jesus' name. Say amen. Say thank you, Lord Jesus. Thank you, Lord. Say thank you, Lord Jesus. All mental spirits, I bind all these mental spirits. Be gone in Jesus' name. All the spirits that are working in your minds, disturbing you, distracting you, bringing you in bondage, telling lies, be gone in Jesus' name. Let your minds be free. In Jesus' name. Say amen.